अनेक गाणी तुमच्या कानावर या ठिकाणी नेहमी पडतात आणि आपल्यासारख्या लोकांची साथ यांना नेहमीच मिळते. आणि संकल्पजी गोळे यांच्या अनेक गाण्यांना आजपर्यंत तुम्ही नेहमी युट्यूबला सर्च करा, हजारोंच्या लाखोंच्या स्वरूपामध्ये लोकांच्या पसंती या ठिकाणी मिळतात. आणि हीच आपल्या सर्वांच्याच मनामध्ये संकल्पजीबद्दल असणारं एक प्रेम तुमचं या ठिकाणी व्यक्त होत अशा गाण्याच्या माध्यमातून मी यांना पुन्हा एकदा या ठिकाणी एक असं गाणं सादर करण्यास सांगतो की जे खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल लेवलला किंवा जागतिक लेवलला हे गाणं या ठिकाणी लोकप्रिय झालेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी संकल्प गोळे. विचारों के हम किरदार हो गए, भीम जी के विचारों के हम किरदार हो गए. और जाएंगे मैदान में लड़ने वाले शूर सरदार हो गए. दूसरों को कर्जा देने वाले अब हम साहूकार हो गए. पूरा हिंदुस्तान खरीद लेंगे आज इतने हम मालदार हो गए. कारण कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का हो दादा. आजकाल भारतरत्न कुणाला बी यायला लागलेत, उठसूट भारतरत्न कुणाला बी. क्रिकेटमध्ये जो भारी असन त्याला भारतरत्न, ज्याचा आवाज चांगला जो भारी गायक त्याला भारतरत्न. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो जो माणूस चांगली कामगिरी करेल त्याला भारतरत्न देऊन टाकायचं. मग माझं बी म्हणणं एक आहे साहेब, असं जर असं ज्या ज्या क्षेत्रामध्ये जर एखाद्याचं नाव चांगलं असेल, मोठं असेल, टॉपमध्ये असेल, त्याला भारतरत्न जर द्यायचं असेल तर मग माझं पण एक म्हणणं आहे. गुन्हेगार क्षेत्रामध्ये छोटा राजांचं पण ले नाव आहे, त्याने बी एखादा भारतरत्न देऊन टाका. अरे कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का. आणि तुम म्हणून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का. अरे कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का. तुंबून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का. अरे अंगावर जरी पांघरले वाघाचे कातडे म्हणून कोणी वाघ होईल का. आणि आजकाल भारतरत्न कुणालाही देतील पण माझ्या भीमासारखा कोणी विश्वरत्न होईल का. कोणी विश्वरत्न होईल का. क्योंकि बाप देखा जी हा आजी बाप देखा भैया भाई और बहना देखली सोना चांदी हीरा हिरकनिया देखली. आजी बाप देखा भैया भाई और बहना देखली सोना चांदी हीरा हिरकनिया देखली. आजी सब कुछ देखा लेकिन जी नहीं भरता प्रताप सिंह जी. जिसने बाबा साहब को देखा उसने सारी दुनिया देख ली, उसने सारी दुनिया देख ली. क्योंकि हक हमारा मिला होता तो हम समाधान होते और हमें फरे मालूम होता तो हम सावधान होते. अगर हमें फरे मालूम होता तो हम सावधान होते. अगर पुनः करार गांधी ने किया नहीं होता पाटिल तो डॉक्टर अंबेडकर भारत के पहले पंतप्रधान होते, भारत के पहले पंतप्रधान होते. आणि म्हणून माझं फेमस गाणं जे लॉकडाऊन मध्ये हिट झालं, पहिल्या लॉकडाऊन मध्ये हिट झालं ते गाणं सादर करता. हर उतर खाली महारा तू बैलगाडीचा मालक म्हटला
उतार खाली महाराज तू पहिले धाडी समालत म्हटला उतार खाली महाराज तू पहिले धाडी समालत म्हटला आमच्या बापाला बैलगाडीच्या खाली उतरवलं होतं साताऱ्यामध्ये बाबासाहेब 5 वर्षाचे होते तेव्हा का उतरवलं होतं दात्या का तर बाबासाहेब मार होते अस्पृश्य होते दलित होते शूद्र होते म्हणून गणेश काका पण ज्या बाबासाहेबांना बैलगाडीच्या खाली उतरवलं महार म्हणून आज त्याच बाबासाहेबांचं नाव कुठं आहे ते मी या गाण्यातून सांगितलेलं आहे कसं हार उतार खाली महारा तू बैलगाडीचा मालक म्हटला उतार खाली महारा तू बैलगाडीचा मालक म्हटला पण आता भीमाचं नाव आहे रे आमच्या बापाचं नाव आहे रे तुमच्या बापाचं नाव आहे रे माझ्या भीमाचं नाव आहे रे इंटरनॅशनल एअरपोर्टला 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 हे उतार खाली महाराज तू बैलगाडीचा मालक म्हटला उतार खाली महाराज तू बैलगाडीचा मालक म्हटला काय करे शेंडी वाढून मुंडी ओढणारा जातीवादी औलादनो आमच्या बापाला खाली उतरवलं होतं ना मग 395 कलमात असा खुट्टा मारला बाबासाहेबांना की कोणाच्या बापाला बी जमणार नाही आता खोडू असा इतिहास घडवला आमच्या बापानं डायरेक्ट नाव कुठं माझ्या भीमाचं नाव आहे रे आमच्या बापाचं नाव आहे रे नागपूरच्या एअरपोर्टला माझ्या भीमाचं नाव आहे रे नागपूरच्या एअरपोर्टला माझ्या भीमाचं नाव आहे रे नागपूरच्या एअरपोर्टला माझ्या भीमाचं नाव आहे रे तुला बसवलं गाडी तर गावात भाऊ माझी उठ तुला बसवलं गाडी तर गावात भाऊ माझी उठ तुला बसवलं गाडी तर गावात भाऊ माझी उठ जाती वाड्याचा विचार भिवाला मुळीच नाही पटला जाती वाड्याचा विचार भिवाला मुळीच नाही पटला 5 वर्षाचे होते बाबासाहेब तेव्हापासूनच बाबासाहेबांना जाती येतेचे चटके सोसावे लागले आणि म्हणून बाबासाहेब त्या उच्चवर्णीय समाजातील व्यक्तीला म्हणतात त्या बैलगाडीच्या मालकाला जातीवाद्याचा विचार भिवाला मुळीच नाही पटला जातीवादियों को जग में कहीं सम्मान नहीं क्यों नहीं मिलता क्योंकि जातिवादियों में भीमके जैसा विद्वान नहीं मिलता इसीलिए नहीं मिलता जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता अरे ये जातिवादी लोग चाहे मंदिर में कितना भी घंटा बजा ले इन्हें सिर्फ घंटा मिलता है कभी भगवान नहीं मिलता कभी भगवान नहीं मिलता पण आता भीमाचं नाव आहे रे माझ्या भीमाचं नाव आहे रे आमच्या बापाचं नाव आहे रे इंटरनॅशनल एअरपोर्टला माझ्या भीमाचं नाव आहे रे
बाजायचे दिवस आता हो गेले, बैलगाडी बाजायचे दिवस आता हो गेले, बैलगाडी बाजायचे दिवस आता हो गेले, भीममूळचा जय भीमवाले हो, अरे बैलगाडी बाटायचे दिवस आता हो गेले। अगोदर आमच्या स्पर्शाने यांची बैलगाडी बाटली, आमच्या सावलीचा विट्टाळ होत होता, आमची सावली जरी पडली यांच्या अंगावर तर हे लोक आंघोळ करून यायचे, एवढा विट्टाळ यांना आमचा। पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने माझं नवीन गाणं आलेलं आहे युट्यूबवर, हर महार म्हणून आमच्या तुम्ही सावलीचा विट्टाळ केला, त्यावेळी त्या काळी आता नाही, त्यावेळी त्या काळी तवा, हर महार म्हणून आमच्या तुम्ही सावलीचा विट्टाळ केला। पण आता झाला रे बघा झाला रे, हे महार म्हणून आमच्या तुम्ही सावलीचा विट्टाळ केला, पण आता झाला रे बघा झाला रे, आता झाला रे बघा झाला रे, तुमचा जावई जय भीमवाला, सावलीचा विट्टाळ केला, महार म्हणून आमच्या तुम्ही सावलीचा विट्टाळ केला। अरे लाली पावडर लावून आज ह्या नट्या लागल्या, लाली पावडर लावून आज ह्या नट्या लागल्या, आणि बळच आमच्या अंगाशी येऊन खेटाया लागल्या। अगोदर आमच्या अंगाचा वास यायचा, आमच्या जवळ कोणी येत नव्हतं, पण आता चिटकून बसतात। लाली पावडर लावून आज ह्या नट्या लागल्या, आणि बळच आमच्या अंगाशी येऊन आज या खेटाया लागल्या। अर काल आमच्या सावलीचा विट्टाळ होत होता यांना, पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं या बामणाच्या पुढी सुद्धा आम्हाला पटाया लागल्या। मग आता झाला र बघा झाला र, तुमचा जावई जय वाला, तेरा आयफोन दे का आयफोन, अण्णा भंडारी रील स्टार या ठिकाणी माझे मित्र आलेले आहेत, त्याच्या हातात आयफोन आहे, आयफोन दाखव जरा सगळ्यांना। हा अरे भीमाच्या कृपेनं हाती आई फोन, भीमाच्या कृपेनं हाती आई फोन, इकडे लक्ष द्या, अरे भीमाच्या कृपेनं हाती आई फोन, अन गळ्यामध्ये 10 तोळ्याची चैन, गळ्यामध्ये 10 तोळ्याची चैन, गळ्यामध्ये 10 तोळ्याची चैन, अरे थाट मट आमचा थाट मट थाट मट थाट मट थाट मट थाट मट माता, अरे थाट मट आमचा आता आव थाट मट आमचा कसा आहे थाट, हे थाट मट आमचा, हे थाट मट आमचा बघून तुमच्या, अरे थाट मट आमचा बघून तुमच्या पोरीनं जय भीम केला, अरे थाट मट आमचा बघून तुमच्या पोरीनं जय भीम केला। मग ऐका रे जातीवाल्यांनो, आता झाला रे बघ झाला रे, तुमचा जावई जय भीम वाला, चालायची बंदी आम्हाला सन्मानाने, होती चालायची बंदी आम्हाला सन्मानाने, होती चालायची बंदी आम्हाला सन्मानाने, होती चालायची बंदी आम्हाला सन्मानाने, मांगा महाराने दुपारी 12 नंतर चालायचं भर उन्हात, चालायची बंदी होती आम्हाला,
अगोदर चालायची बंदी होती पण आता होती चालायची बंदी आम्हाला सन्मानाने पण आज बाबा साहेबांच्या पुण्य आहे ना होती चालायची बंदी आम्हाला सन्मानाने आता थाटात फिरतो आम्ही रवी मानाने संकल्पला भीमा मुळे गोड आवाज घेतला संकल्पला भीमा मुळे गोड आवाज घेतला अरे संकल्पला भीमा मुळे लईच गोड आवाज भेटला आणि म्हणून संध्याकाळी 7 वाजता माझा कसपटी वस्ती मध्ये कार्यक्रम आहे.